साक्री विधानसभा मतदाराचे लोकप्रिय आमदार मंजुळा गावित यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या व्यक्तीला अटक करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना मार्फत करण्यात आली. साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या व्यक्तीस लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप महिराळे यांना देण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने साक्री शहर व तालुका बंदचे हाक देखील देण्यात आले आहे. आशय पांझरा कान बचाव समिती या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जगदीश आकलाडे या माथेफिरूने साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळा गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यामध्ये त्यांना अश्लील भाषेचा वापर केला होता. हा सगळा प्रकार अतिशय निंदनीय असून माफीच्या लायक नसलेला आहे. एका महिला लोकप्रतिनिधीविषयी अशा पद्धतीनं सार्वजनिक ग्रुपवर अपशब्द वापरणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सदरच्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना आपल्या पद्धतीनं कारवाई करेल याची प्रशासनानं दखल घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. सदरप्रसंगी साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, पिंपळनेर तालुका प्रमुख हिम्मत सावळे, उपतालुका प्रमुख अलम सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळूशेठ टाटियार, कविता क्षीरसागर, माजी तालुका प्रमुख किशोरप्पा वाघ, शिवसेनेचे शहर प्रमुख बंडू गीते, उपशहर प्रमुख बाळा शिंदे, दातर्चीचे सरपंच पप्पू माळे, आदिवासी बचाव अभियानाचे तालुकाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, तालुका प्रमुख गणेश गावित, पंकज सूर्यवंशी, नवनीत बोरसे आदी उपस्थित होते. पांझराकान बचाव समिती या ग्रुपवर ताईंच्या बाबतीत सौ मंजुळाताई यांच्या बाबतीत एकदम खालच्या पातळीवरचं असं एक वक्तव्य केलं गेलं, याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीचे तिन्ही घटक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही घटकाकडनं आज माननीय तहसीलदार साहेब तसेच पोलीस स्टेशन निरीक्षक देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आलं की संबंधित इसमाला शोधून त्याला लवकरात लवकर अटक करा. कारण या माणसाचा हेतू काय होता, हा कशासाठी करत होता हे जाणणं फार गरजेचं आहे. कोणी याच्यामागं राजकीय फायदा घेतं आहे का, कोणी राजकीय लोक या गोष्टीच्या मागं आहे का, याचा अभ्यास या प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा. जर हा इसम लवकर अटक झाला नाही तर कदाचित उद्या पिक्चर वेगळं राहील. MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री.